ह्या टूरमधला पहिला देश डेन्मार्क, जगातला आनंदी शहर कोपनहेगन याबद्दल फार उत्सुकता होती. एखाद्या शहरात दोन दिवस फिरायला कमी पडतात म्हणून मी कोपनहेगन मध्ये चार दिवस राहणार होतो. पण एकाच हॉस्टेलमध्ये का राहायचं म्हणून मी पुढच्या दोन दिवसांसाठी वेगळं हॉस्टेल बुक केलं. बॅग भरण्यात खूप वेळ गेला आणि 11 वाजता मी स्टील हाऊसमधून बाहेर पडलो. फायनली पहिलं हॉस्टेल चेकआउट करून निघालोत आपण. आपण कोपनहेगनमध्येच आहोत. आज दुसरं हॉस्टेल, आज आणि उद्या, आणि मग परवापासून आपण जाणार आहोत स्वीडन. इथे बस आणि ट्रेन प्रवास एवढा नाही करत आहे मी. जवळपास आहे, चालतो आहे बरंच. 15-1 मिनटं चालायचं आहेत आपल्याला हॉस्टेलपर्यंत. मोठे केस मॅनेज करणं कठीण जात होतं आणि परदेशात केस कापण्याचा अनुभव पण घ्यायचा होता. एक सलून शोधलं, केस कापायचे 1600 रुपये होते. थोडा विचार केला आणि मी हेअर कट करायचं ठरवलं. सो फायनली वाढलेल्या केसांना थोडस ट्रिम करूया म्हटलं. कोकणामध्ये एका सलूनमध्ये आलं आणि त्याचा एक हेअर कट नवीन. केवढे केस कापले, ओझच उतरवलं एकदम डोक्यावरच. सो हा आहे नवीन लुक युरोप ट्रीपचा. आता काही इलाज नाही आहे, गेले केस. केवढे केस कापले त्याने, असं माझा जीव तुटत होता. एवढ्या मेहनतीने वाढवले तर ते वाढत नव्हते बरेच दिवस. हवा खेळते आता मस्त पैकी. मस्त जागा आहे की नाही? शांत निवांत. ड्रोन उडवायला हरकत नाही. जाऊ दे रिस्क. स्वप्नील. आपलं कोपनहेगनमधलं दुसरं हॉस्टेल छोटस आहे. ठीक आहे, चला रूम बघूया. बस सुरू होतंय, खतम हो गया यार. नवीन हॉस्टेल फार छोट आणि अडचणीचं वाटलं. सो B1 हे खाली बेड आपल्याला, हे लॉकर आहे ज्यात आपले बॅग जाईल. इथे सेम टाइम वरती आणि बाजूला असं इथे 4 जण आणि ह्या पायऱ्यांनी वरती 2 जण, अशी 6 जण असणार आहेत. तसंही रूममध्ये फक्त झोपायलाच यायचं होतं. मस्त आंघोळ केली, फ्रेश झालो आणि निघालो. हेअर कट झाला, नवीन हॉस्टेल, रूममध्ये चेक इन केलं आणि आता जेवायला बाहेर पडलो. जेवणासाठी जवळच्याच एका लोकल कॅफेमध्ये आलो, साइड कार. कॅफेचं इंटिरियर खूपच भारी होतं. टेबल्स वुडन होते आणि वरून टांगलेले कोपनहेगन लॅम्प्स, अगदी क्लासिक युरोपियन स्टाईल. नवीन ठिकाणी येऊन नवा एक्सपेरिमेंट. सॅल्मन पोकबॉल नावाची डिश मागवली. मलाही कळत नाही काय, सो कळल्यावर सांगतो. एका बाउल मध्ये राईस, फिश आणि सोबत बीन्स, अवाकाडो सारख्या भाज्या. पिकल सॉस टाइप काहीतरी आहे. मेथी कशाला टाकली वर काय माहिती, वेगळाच फ्लेवर आहे. समजलं मला काय, शिजवलेलं मांस आहे ते खायला सोबत वेगवेगळ्या भाज्या, सलाड, बीन्स आणि
ते काय काय माहिती, आंबट चिंबट एकदम झाडपाला झाडपाला. विचार केला इथे येऊन एवढ्या लांब येऊन बर्गर काय खायचं, म्हटलं इकडचं काहीतरी वेगळं खायचं. सो आज आजपासून सुरुवात घासपूस. दुपारचं जेवण म्हणून मी हे मागवलं आणि त्याची हे मला पडलं 1100 रुपयाला, एक जेवण 1100 रुपयाला. चालेल, युरोपच्या पण महागड्या भागात आलो आहे. युरोप स्वस्त, लास्ट ट्रिप इथे स्वस्त होती, मी किती कमी पैशात जेवायचो. दुपारची एक फूड टूर बुक केली होती. 3 वाजता एक्सप्रेसो हाऊसला जमायचं होतं. बस कोणती जाईल की चालत लवकर पोहोचू, नक्की हाच रस्ता आहे ना, या नादात मी पार भरकटलो आणि टूर मिस झाली. आजचा दिवस वाया गेल्यासारखं वाटलं आणि समोर दिसलं तिवोली गार्डन. एंट्री तिकीट काढलं, मग समजलं इथे प्रत्येक ऍक्टिव्हिटीसाठी वेगळं तिकीट आहे. स्टार फ्लायरचं तिकीट काढलं आणि जाऊन बसलो. खरं सांगायचं तर शहर वरून कसं दिसतं हे बघायचा विचार होता, पण हे फिरायला लागल्यावर पोटात गोळा आला. कसला एरियल व्ह्यू आणि कसलं काय, सगळंच गरगर फिरायला लागलं. समोरून एक परेड येत होती. तिवोली गार्डनला 175 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल वेगळ्या प्रकारे सेलिब्रेशन सुरू होत. वॉल्ट डिस्ने कोपनहेगन मध्ये आले होते तेव्हा तिवोली गार्डनला भेट दिली आणि एवढे इन्स्पायर झाले की त्यांनी ठरवलं आपणही अमेरिकेत असं काहीतरी बांधूया, आणि मग बनलं डिस्नेलँड. त्यानंतर मी गेलो अक्वेरियम मध्ये, उत्तर युरोपातलं सर्वात मोठं खाऱ्या पाण्यातलं मत्स्यालय. साडे 26 मीटर कोरल रीफ अक्वेरियम मध्ये इल पिराना सारखे मासे आणि शार्क्सच्या भरपूर जाती आहेत. पाण्याखालच्या रंगीबेरंगी दुनियेत बराच वेळ हरवून गेलो. कोपनहेगन मध्ये येणारा प्रत्येक जण इथे येतोच. केवढ्या मोठ्या आकाराचं टँक आहे आणि केवढे मोठे मोठे मासे आहेत त्यात, कमाल यार. वेगवेगळ्या वयोगटाच्या आणि देशाच्या लोकांनी पार्क गजबजून गेलेलं. या पार्क मध्ये अगणित राईड्स तर आहेतच, शिवाय कॅफे, रेस्टॉरंट, ओपन एअर थिएटर्स, फ्लॉवर गार्डन, फाउंटन्स, हे सगळं काही आहे. थोडक्यात काय तर या 20 एकर गार्डन मध्ये तुम्हाला आवडेल असं काहीतरी दिसेलच. हॉस्टेल पासून पार लांब चालत आलो होतो. परतीच्या वाटेवर म्हटलं बस पकडूया. खरं तर आजचा दिवसच वाईट होता. मी चुकीची बस पकडली, पार दुसऱ्या टोकाला उतरलो, कॅनल राईडच्या इथे उतरलो. फ्री टॅपवरून पोटभर पाणी प्यालो, थोडा वेळ बसलो, डोकं शांत केलं आणि बरंच लांबून हॉस्टेलकडे चालत जायला निघालो. आज हॉस्टेलमध्ये एक इव्हेंट होता, पब क्राऊड 115 डॅनिश क्रोनला. म्हटलं तसाही आज बराच पैसा आणि वेळ वाया गेलाच आहे, त्यात अजून थोडे. पब क्राऊलमध्ये आसपासच्या 5 फेमस पबमध्ये घेऊन जाणार होते. काही ठिकाणी फ्री शॉट्स किंवा फ्री ड्रिंक सारख्या डील्स होत्या, सोबत काही गेम्स. अशा गोष्टी तर कधी केल्या नव्हत्या मी, पण मग मस्त रमलो. वेगवेगळ्या देशातले नवे मित्र आणि 4-5 तास धमाल. कसला खतरनाक गेम आहे, पोरं आधीच टाईट आहेत आणि गोल गोल फिरत खेळायचं आणि
एक एक बाहेर आजचा दिवस जो गोंधळात गेलेला त्याचा शेवट सुद्धा भन्नाट झाला. रात्रीचे 2 वाजलेत. ही पोरं टाईट आहेत आणि प्रँक कॉल करतात रस्त्यावर उभं. कमाल आहे, धमाल. आइसलँडची पोरं आहेत आणि आज एवढा आम्ही बोललो की मला एक सेकंद असं वाटलं की मी नक्की कुठे आहे, डेन्मार्क मध्ये का त्यांच्या देशात. I want to. हॉस्टेलचा काउंटर जो सांभाळत होता त्याच्यासोबत प्रँक कॉल केला होता. इथे पहिल्यांदा आपण अनलिमिटेड ब्रेकफास्ट घेतला. बरेच दिवस आम्ही खातोय, श्वास सुरू करायला हरकत नाही. धमाल हॉस्टेल आहे. अनलिमिटेड ब्रेकफास्ट होता, चांगलाच ताव मारला. आपण हॉस्टेलच्या बाहेर आहोत, स्लीप इन हेवन. मस्त हॉस्टेल आहे आणि त्यांनी भरपूर सायकल्स ठेवलेल्या आहेत. सो ह्यातली एक चूज करायची, रेंट करायची आणि फिरायचं, असा त्यांचा कॉन्सेप्ट आहे. सो टफ आहे एक सायकल चूज करणं. सो मी सगळ्या बघितल्या, टायर बघितलं, सीट बघितल्या आणि शेवटी विदाऊट बास्केटवाली सायकल घेतली. 62 मी 52 घेतली. चुकलं, चावी चुकवली. सो आज सायकलने फिरायचं आपल्याला. काल पूर्ण दिवस चालून काढला, आज सायकल घेतली. इथे सायकलसाठी वेगळे ट्रॅक्स आहेत, सिग्नल्स आहेत. सिग्नलला सायकलीवरून उतरायला लागू नये, पाय ठेवायला बाजूला स्टँड आहेत. क्या बात आहे. आपण आपली सायकल अशीच पार्क केली आहे वाऱ्यावर आणि आपण आलो सेंट्रल स्टेशनला. इथे तिकीट काढायचं, काही कळलं नाही असं पार्किंग कुठे असतं, काय असतं, तिकीट कसं काढायचं. उद्यापासून नवा प्रवास सुरू होणार आपला, नवीन देश. सो शोधलं पाहिजे, नाही का नाही. स्टेशन आहे की रेस्टॉरंट आहे काहीच कळेना. सो इकडची गंमत अशी आहे की तुमचं तुम्हाला तिकीट काढायचं आहे, राईट. सो इथे कोणी माणूस नाही आहे ज्याला सांगाल तुम्ही तिकीट द्या, असं द्या, तसं द्या. तुमचं तुम्हाला जमलं पाहिजे. कमाल आहे की नाही. चला काढूया आता तिकीट फॉर द कलमार. सो तिकीट आपल्याला कुठे जायचं आहे हे जर इथे लिहिलं नसेल तर इथे सर्चमध्ये आपल्याला टाकायचं आहे आपल्या डेस्टिनेशनचं नाव. सर्च, येस. एकटाच आहे यार मी, किती वेळा सांगू. आत्ता जायचं आहे की नंतर, नंतर जायचं आहे. कुठची तारीख? सॅटरडे 28 उद्या जायचं आहे मला. येस, जर मी एकटा आहे तर स्टँडर्ड तिकीट आहे 347 DKK म्हणजे x 12. सो 4:15 जाईल. जर मी 2 जण आहे आणि माझ्यावर 3 मुलं आहेत तर 588 आला, स्वस्त आहे. सो यायला पाहिजे पोरा बाळांना घेऊन. ओके, ॲड तिकीट टू द बास्केट. जुलै हे काय झालं. चलो पे आलं. तुमचं कार्ड टाका, पिन टाका आणि पे करा. सो फायनली मी तिकीट काढलं आहे कलमारसाठी उद्याचं आणि इथे चौकशीला गेलो. सो आता मला कळतं की इथून मला अजून एक ट्रेन पकडायची आहे
तिकडनं मला कलमारला जास्त कनेक्टिव्हिटी आहे. म्हणजे जवळपास 4,500-5,000 तिकीट काढलं आहे मी. आणि काय दिवसभर व्हॅलिड आहे, फिक्स ट्रेन आहे, काही कळत नाही आहे. बघूया. सायकल आहे ना आपली, आता लफडा व्हायचा आहे. सायकल आहे, आजूबाजूला एकदम पार्क पण झाल्यात. सेंट्रल स्टेशनवर जाऊन पुढचं रेल्वे तिकीट काढलं. त्यानंतर कार्लसबर्ग म्युझियमला गेलो. आता आपण चाललो आहोत कार्लसबर्ग ब्रुवरीत. तिकडची टूर बरीच कंटाळवाणी होती. त्या तिकिटात एक फ्री बिअर मिळाली. बिअरवरच्या प्रेमापोटी जे सी जॅकबसन यांनी ती बनवण्याच्या टेक्निक्स आणि सायन्स म्युनिकमधून शिकून त्यांनी कोपनहेगनमध्ये पहिल्यांदा बिअर बनवण्याचा प्रयत्न केला. म्युनिकमधून येताना बिअरसाठी लागणारे यीस्ट कल्चर ते घेऊन आले. त्यानंतर मोठ्या प्रमाणात बिअर बनवण्यासाठी आणि ती स्टोअर करण्यासाठी शहराच्या बाहेर 1947 ब्रुवरी बांधण्यात आली. ही ब्रुवरी एका टेकडीवर होती. डॅनिशमध्ये डोंगराला बर्ग म्हणतात. आपल्या 5 वर्षाच्या मुलाच्या कार्ल्सच्या नावावरून कार्ल्स आणि बर्ग यावरून त्यांनी ब्रुवरीला कार्ल्सबर्ग नाव ठेवलं. 21 वर्षानंतर कंपनीला इंटरनॅशनल अप्रुव्हल मिळालं आणि कार्ल्सबर्ग एक्सपोर्ट व्हायला लागली. कार्ल्सबर्गमध्ये संशोधन होणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्या स्पर्धकांबरोबर शेअर होऊ लागल्या. कारण जेसिनच्या मते जेव्हा आपण जगातली सर्वोत्कृष्ट बिअर बनवत असू तेव्हा आपल्या स्पर्धकाला घाबरण्याचं काहीच कारण नाही. पुढे कार्ल्सबर्ग फाउंडेशनची निर्मिती झाली. फाउंडेशनमधून होणाऱ्या नफ्याचा डिव्हिडंडचा उपयोग आर्ट, सायन्स आणि कल्चर प्रमोट करण्यासाठी आजही होतोय. सायकल पळवत पळवत फूड टूरसाठी जॉईन झालो. एखाद्या ठिकाणी वेळेत पोचणं किती कठीण आहे सांगू तुम्हाला. काल मी टूर मिस केली होती, आज नाही, आज वेळेत पोचलोय. सायकल चालवली एकदम जोरदार आणि आलो पोचलो. सो आपला ग्रुप आहे आणि आज आपण फूड टूरला चाललो. खरं तर ह्या फूड टूरचा व्हिडिओ आधीच बनवलाय, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. तुमचा व्हिडिओ बघायचा राहिला असेल तर नक्की बघा. त्यानंतर आणखी वेगळ्या म्युझियमला भेट दिली. बिलीव इट ऑर नॉट, तुम्ही कधी 3 लाख मॅस्टिक्स पासून बनलेला ताजमहाल बघितलाय का? किंवा लांब नाक असलेला माणूस? अशा विश्वास न बसण्यासारख्या गोष्टी बघता येतात कोपनहेगनच्या बिलीव इट ऑर नॉट म्युझियम मध्ये. इथल्या जगावेगळ्या भन्नाट कलाकृती बघून आपली उत्सुकता अजून वाढते. आणि जगभरातल्या भन्नाट गोष्टींमध्ये मला बघायला मिळाली आपली कट्यार आणि पहिले सर्जन सुश्रुत यांचा उल्लेख. कोपनहेगन सिटी फॅक्ट्स. कोपनहेगन जगातल्या हरित शहरांमधलं एक आहे, म्हणून इथे भरपूर झाडं दिसतात. 2025 शहराला कार्बन न्यूट्रल म्हणजेच झिरो कार्बन इमिशन बनवायचं ध्येय आहे. याचाच एक भाग म्हणून 1970 लावलेले डोम शेप कोपनहेगन लॅम्प्स काढून त्या जागी एलईडी लाईट्स लावण्यात येत आहेत. कार्बन न्यूट्रलच्या दिशेने शहराने टाकलेलं अजून एक पाऊल म्हणजे बायसिकल्स. शहरातले 1/2 जास्त लोकल्स दररोज सायकलने प्रवास करतात. अगदी तासांवर काम करणाऱ्या मजुरांपासून ते पार्लमेंट मेंबर्सपर्यंत सर्वजण. त्याकरता शहरात खास 400 किलोमीटरचा सायकलसाठी रूट तयार केलाय. बजेट ब्रेकडाऊन. परदेशात केस कापण्याची हाऊस मला पडली 1600 रुपयांना. जेवणासाठी 1000 रुपये जातच होते. तिकीट्स नेहमीप्रमाणेच महाग. राहण्याचा 2 दिवसांचा हॉस्टेल खर्च 4,000 रुपये. सायकलचं दिवसाचं भाडं सुद्धा 1,000 रुपये होतं. पण मग पार पिंजून काढल्या लांबच्या जागा आणि स्वीडनला जाणारं ट्रेन तिकीट काढलं होतं. उद्या मी देश बदलणार होतो.